कदाचित तुम्हाला सुस्ती जाणवणार नाही, कारण तुम्ही कमी खाताय, पण तुम्ही पचनक्रिया थांबवू शकत नाही जर तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेने काम करायचं असेल. 1.5 ते 2.5 तासात तुमचं पोट रिकामं झालं पाहिजे. जेव्हा पोटात अन्न असतं तेव्हा उत्सर्जन क्रिया जवळपास बंद झालेली असते. कोठा स्वच्छ नाही आहे म्हणजे तुम्ही समस्यांना आमंत्रण देताय. हे बघा, जर तुम्हाला मानवी शरीर आतून माहिती असेल, तुम्ही स्वतः ह्याकडे जरा बघा. नुसतं बघा की तुमच्या शरीराला कसं वाटतं जेव्हा पोटात अन्न असतं, आणि पोटात अन्न नसताना तुमचं शरीर कसं वाटतं. तुम्ही बघाल तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू त्याच्या उच्च क्षमतेने काम करेल जेव्हा तुमचं पोट रिकामं असतं. जर तुमच्या पचन संस्थेत कायम अन्नाचं पचन होत राहिलं तर ठराविक ऊर्जा नैसर्गिकपणे तिथे गेली आहे, म्हणून तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू दोन्ही त्यांच्या उच्च क्षमतेने काम करणार नाही. कदाचित तुम्हाला सुस्ती जाणवणार नाही कारण तुम्ही कमी खाताय, पण तुम्ही पचनक्रिया थांबवू शकत नाही. जेवल्यानंतर जेव्हा प्रत्येक प्राण्यामध्ये पचनक्रिया होते तेव्हा ते बसतात, ते नुसतं बसतात, कारण बाकीच्या गोष्टींसाठी पुरेशी ऊर्जा नसते. ते मांसाहारी प्राणी असतील किंवा शाकाहारी, जेवल्यानंतर ते बसतात. आणि माणसामध्ये सुद्धा ही नैसर्गिक गरज आहे. जेवल्यानंतर त्याला बसायला आवडतं, कारण बाकीच्या कामांसाठी पुरेशी ऊर्जा नसते. आता तुम्हाला वाटतंय की दिवसभर थोडं थोडं खाल्ल्याने तुम्ही दिवसभर सक्रिय राहू शकता. तुम्ही राहू शकता, पण तुमच्या संपूर्ण क्षमतेने नाही. जर तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेने काम करायचं असेल तर तुम्ही तुमचं शरीर आणि तुमची चयापचय क्रिया अशा प्रकारे ठेवली पाहिजे की जे काही तुम्ही खाल, 1.5 ते 2.5 तासात तुमचं पोट रिकामं झालं पाहिजे. दिस इज व्हॉट योगा ऑलवेज इन्सिस्ट. योग विज्ञान कायम हेच सांगतं, 1.5 ते 2 तासात तुमचं पोट रिकामं झालं पाहिजे. पोट रिकामं असणं म्हणजे भूकेलं असणं नाही. जेव्हा ऊर्जा कमी होते तेव्हाच तुम्हाला भूक लागल्याची जाणीव होते, नाहीतर पोट रिकामं असलं पाहिजे. पोट रिकामं असल्यावरच, पोट म्हणजे पोटाची पिशवी, अन्न आतड्याच्या इतर ठिकाणी पोचलं असेल. आतड्यामध्ये प्रक्रिया खूप वेगळी होते, ती पचनक्रिया नाही आहे. तिथे अन्नातून पोषक तत्व आत्मसात केली जातात, त्याला जास्त ऊर्जा लागत नाही, पचनक्रियेला लागते. जेव्हा अन्न जठरात असतं त्यावेळी तुमची शारीरिक कृती कमी ठेवणं चांगलं आहे. आता दिवसभर जर अन्न तुमच्या जठरात असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाची संपूर्ण क्षमता कमी करताय. आणखी एक पैलू, जेव्हा पोटात अन्न असतं, जेव्हा पचनक्रिया सुरू असते, तेव्हा उत्सर्जन क्रिया जवळपास बंद झालेली असते. 80% ती बंद झालेली असते. जेव्हा मी उत्सर्जन क्रिया म्हणतो ती पेशींच्या पातळीवर होत असते, शरीराचं शुद्धीकरण होत असतं, ते बंद होतं कमीत कमी 80%. किंवा दुसऱ्या शब्दात, सगळ्या अशुद्धी ज्या शरीराबाहेर टाकणं गरजेचं आहे त्या बाहेर टाकल्या जाणार नाहीत, ज्यामुळे कालांतराने बऱ्याच समस्या निर्माण होतील. आणि जर तुम्ही वेगवेगळ्या वेळी खाल्लं तर तुमची आतड्यातून होणारी उत्सर्जन क्रियासुद्धा नीट होणार नाही, कारण टाकाऊ गोष्ट ठराविक वेळेला येत नाही आहे तुमच्या कोठ्यात, ती वेगवेगळ्या वेळेला येते, तर त्याबाबतसुद्धा समस्या येतील. त्यामुळे दिवसभर तुमचा कोठासुद्धा स्वच्छ होणार नाही. कोठा स्वच्छ नाही आहे म्हणजे तुम्ही समस्यांना आमंत्रण देताय. तुमचा कोठा कायम स्वच्छ असला पाहिजे. योगामध्ये याला प्रचंड महत्त्व दिलंय. कुठल्याही पारंपरिक रचनेत तुम्ही बघाल, जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे किंवा सिद्ध वैद्याकडे गेलात तर पहिली गोष्ट म्हणजे ते पोट साफ करायचं औषध देतील, कारण त्यांना माहिती आहे की तुमच्या बहुतेक समस्या ह्या कोठा साफ नसल्यामुळे आहेत. आणि ज्या पद्धतीने लोक आजकाल खात आहेत, कोठा साफ ठेवणं त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान झालंय. समजा तुम्ही एका वेळेस भरपूर खाल्लत, जसं आम्ही नेहमी करतो एकाच वेळेस भरपूर जेवण, आणि एक तर आम्ही दुसरं काही खात नाही किंवा जर खूप कामात असलो तर एखादं फळ किंवा काहीतरी खाऊ, तुम्ही बघाल तुमचा कोठा कायम साफ राहील. आणि लोकांनी हे करून बघितलं पाहिजे, त्यांनी एके दिवशी कोठा साफ केला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की कसं वाटतं. अचानक काहीतरी हलकं आणि सुंदर वाटेल तुमच्याबद्दल. दररोज तुम्हाला असंच वाटलं पाहिजे.